राज्यातील विविध जिल्ह्यात प्लास्टिक युक्त तांदूळ असल्याच्या बातम्या येत आहे. आता अमरावती जिल्ह्यातील धानोरा कोकाटे येथे शालेय पोषण आहारात प्लास्टिक युक्त तांदूळ असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळेतून शालेय पोषण आहाराचे तांदूळ शाळेतून विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. मात्र अमरावती पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या धानोरा कोकाटे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या तांदुळात प्लास्टिक युक्त तांदूळ असून यात भेसळ असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. याबाबत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या गावात याची पडताळणी व चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे शालेय पोषण आहाराचे पथक आले. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यात शालेय पोषण आहाराच्या पाहणीत मात्र प्लास्टिक सदृश तांदुळाच्या तक्रारीवर शिक्षण विभागाने खुलासा करत तांदुळात कुठल्याही प्रकारचे प्लास्टिक नाही, वेगळे दिसणारे तांदूळ व्हिटॅमिन युक्त असे सांगण्यात आले आहे. तर तांदूळ विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हितकारक असून पालकांची शंका दूर करण्यासाठी तांदूळ पाठवणार अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे शालेय पोषण आहाराचे लेखाधिकारी अमोल इखे यांनी दिली. हा नमस्कार, मी अमोल इखे, सध्या लेखाधिकारी म्हणून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शिक्षण विभाग अमरावती येथे कार्यरत आहे. आणि काल पालकमंत्री कार्यालय माननीय पालकमंत्री कार्यालयातून आमचे शिक्षणाधिकारी खान साहेबांना या संदर्भात फोन गेला आणि याबाबतची या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश खान सरांनी आम्हाला दिले. आणि त्यानुसार आमचं पथक, मी आहे आणि आमचे गट शिक्षणाधिकारी अमरावती पंचायत समिती आणि अधीक्षक शालेय पोषण, आम्ही तिघांची आमची कमिटी इथे तांदूळ पाहणीला आलेली आहे. हा तांदूळ आम्ही बघितलेला आहे आणि तांदूळ आम्ही शिजवून देखील घेतलेला आहे. शिजवून आम्ही दोनही तांदूळाची चव घेतलेली आहे, त्याच्यामध्ये कुठलाही आम्हाला फरक जाणवलेला नाही आहे. आणि या संदर्भात मी आणखी एक सांगू इच्छितो की यावर्षी 21-22 या शैक्षणिक वर्षामध्ये केंद्र शासनाने सर्व भारतभर फोर्टिफाईड तांदूळ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये लोहाची किंवा अन्य घटकांची कमतरता शासनाला जाणवली आणि ती कमतरता दूर करण्यासाठी शासनाने लोहयुक्त आणि फोर्टिफाईड तांदूळ वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यानुसार यावर्षी प्रथमच हा फोर्टिफाईड तांदूळ इथे आलेला आहे. या फोर्टिफाईड तांदूळामध्ये तांदूळाचेमध्ये काही आणखी वेगळे ग्रेन्स ॲड केलेले आहेत. या ग्रेन्समध्ये लोहयुक्त आणि आणखी काही मिनरल्स ॲड करून त्या तांदुळाची रिकन्स्टिट्युशन केलेलं आहे आणि तो शाळांना वितरित केलेला आहे. त्यामुळे त्या तांदुळामध्ये वेगळ्या प्रकारचे ग्रेन्स असल्यामुळे पालकांची याबाबतचा गैरसमज झालेला असा दिसून येतो. मात्र मी सर्वांना विनंती करू इच्छितो की कुठल्याही प्रकारे तांदुळामध्ये कोणत्याही प्रकारचं इथे मिश्रण केलेलं नाही आहे, कुठलीही भेसळ नाही आहे. हा तांदूळ खाण्यासाठी अतिशय योग्य आहे. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा.